नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता अनेक महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवात करूयात सुशांतसिंह राजपूतच्या तपासाच्या बातमीनं. सीबीआयची टीम अखेर मुंबईमध्ये दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं चौकशीला हिरवा कंदील दिल्यानंतर सीबीआयचे अधिकारी संध्याकाळी उशिरा मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर सीबीआयचे अधिकारी पोहोचले आहेत. एकूण 8 जणांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय 3T नुसार चौकशी करणार आहे, म्हणजे 3 टीममध्ये तपासणी होणार आहे. याकरता सीबीआयचे 8 जण मुंबईत दाखल झाले आहेत. सोबत मुंबई पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा या 3ही टीममध्ये असणार आहेत, ज्यामध्ये पुढचे काही दिवस अतिशय जलद गतीनं तपास करून पहिला तपास अहवाल लवकरच सीबीआय सर्वोच्च न्यायालयात सादर करेल. दरम्यान संध्याकाळी उशिरा पोलीस आयुक्त परमबीर सिंग मंत्रालयात दाखल झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांची सविस्तर बैठक झाली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली आहे आणि याच अनुषंगानं पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं. लेखक दिग्दर्शक रुमी जाफरी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. जाफरी हे रिया आणि सुशांतला घेऊन एक चित्रपट बनवणार होते. या चित्रपटासाठी सुशांतला किती पैसे दिले गेले होते आणि अन्य संबंधित प्रश्न जाफरी यांना विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. यावर शरद पवार यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. मला आशा आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशीप्रमाणे याही तपासाची परिणती होणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी टोलाही लगावलाय. शरद पवार यांच्या ट्विटला भाजपनंही सणसणीत प्रत्युत्तर दिलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल 14 तुमच्याच पक्षाचं सरकार होतं आणि तुमच्याच पक्षाचा गृहमंत्रीसुद्धा होता, असं भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतच्या संपत्तीवरती दावा केला आहे. सीबीआयला तपास दिला गेल्यानंतर सुशांतचे वडील KK सिंह यांनी मुलाच्या संपत्ती ही आपली आहे, आपणच तिचे हक्कदार आणि वारसदार आहोत, असा दावा केला आहे. प्रसिद्ध चित्रकार राम इंद्रनील कामत यांनी आत्महत्या केली. मुंबईतल्या राहत्या घरी बाथरूममध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते. कामत गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. कामत बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेनं गंभीर आरोप केले आहेत. मुंबईमध्ये जम्बो कोविड सेंटरची कामं महापौरांच्याच मुलाच्या कंपनीलाच कशी मिळाली, यामध्ये महापौरांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मुलाच्या कंपनीचा लाभ करून दिला त्याला, असा आरोपही मनसेनं केला आहे. किश नावाची ही कंपनी आहे. या कंपनीच्या संचालकांमध्ये साईप्रसाद किशोर पेडणेकर याचंही नाव आहे. मुलाला नियमबाह्य पद्धतीनं कंत्राट दिलेलं नाही, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. आरोप करणाऱ्यांचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुलानं कामं करायची नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापौरांच्या मुलाला कंत्राट दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मनसेनं उघड केलेला कोविड सेंटरच्या कंत्राटाचा घोटाळा म्हणजे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचा टोक असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. या प्रकरणी तातडीनं चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या 33,441 कोटींच्या अर्थसंकल्पाला अंतिमतः मान्यता देण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पालिकेच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. कोरोनामुळे अंतिम सभा न झाल्यानं 5 महिन्यांनंतर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आणि आता काही राजकीय बातम्या. पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाच्या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाला धोका पोहोचू शकतील अशा उपक्रमाला परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. राज्यातील जिम आणि रेस्टॉरंट लवकरच सुरू करावेत अशा प्रकारची मागणी केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी. पार्थ पवार यांच्या प्रश्नावरती सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर हात जोडले आणि पार्थचा विषय संपल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मंत्री आता जनता दरबार पुन्हा भरवायला सुरुवात करतील अशी माहिती पक्षाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाच्या मार्फत देण्यात आले. कोरोनामुळे जनता दरबार बंद करण्यात आला होता. 31 ऑगस्टपासून मंत्री पुन्हा एकदा जनता दरबारला सुरुवात करतील आणि त्यासाठी पक्ष कार्यालयात प्रत्येक मंत्र्यासाठी वेळ राखून ठेवण्यात आला आहे असं या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं. कोरोनामुळे बंद करण्यात आलेले डान्स क्लास सुरू करावेत या मागणीसाठी नागपूरमध्ये अभिनव आंदोलन करण्यात आलं. डान्स क्लासेस चालकांनी चक्क रस्त्यावर उतरून डान्स करून डान्स क्लासेस सुरू करण्याची परवानगी मागितली. एलिट डान्सर्स आणि कोरिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलन करून ही मागणी करण्यात आली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये व्यस्त असलेल्या सरकारनं दुधाला भाव द्यावे अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशमधल्या आझमगडमध्ये पोलिसांनी रोखलं होतं. राऊत हे दलित सरपंचाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले होते. पोलिसांसोबत काही काळ बाचाबाची झाल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. यानंतर राऊत यांनी इथेच आंदोलन केलं आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. उत्तर प्रदेशच्या बासगावमध्ये दलित सरपंचाची हत्या करण्यात आली होती आणि त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राऊत तिथे गेले होते. राज्यामध्ये अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रात एका नवीन मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर ट्रान्सफर मंत्रालय असं या मंत्रालयाचं नाव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांची मागणी म्हणजे 100 चूहे खाके बिल्ली चली हज अशी स्थिती असल्याची टीका केली हसन मुश्रीफ यांनी. फडणवीस सरकार आणि आत्ताच्या काळातील बदल्यांची चौकशी करावी असं आव्हान सुद्धा मुश्रीफ यांनी दिलं. कोरोनामुळे रखडलेलं ठाण्यातील क्लस्टर प्रकल्पाचं काम येत्या महिन्याभरात सुरू करणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आणि आता राज्यातल्या कोरोनाच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या अपडेट्स. राज्यात दिवसभरामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. तब्बल 14,492 नवे रुग्ण सापडले आहेत तर दिवसभरात 326 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4,59,000 जास्त जण कोरोनावर मात होऊन आपापल्या घरी परतलेत तर 1,62,000 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 90 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा दरही कमी झाला आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 80% पोहोचले. 24 पैकी 9 विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 100 दिवसांवर गेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसभरात तब्बल 1,131 वाढ झाली. 21 जणांचा मृत्यू झाला दिवसभरात तर 371 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 38,000 पोहोचली. बीडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना CCTV कैद झाली आहे. निमोनिया झालेल्या एका कोरोना सदृश रुग्णाचा बुधवारी रात्री उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. MGM रुग्णालयात हा प्रकार घडला. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणी सिडको पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना वेगानं ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये हाय फ्लोनेजल मशीन्स उपलब्ध करून देण्यात आले. ही हाय फ्लोनेजल मशीन्स कोरोनाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहेत. या मशीनमुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा वेग वाढणार आहे. वर्ध्यातल्या सेवाग्राम इथं कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं कोविड प्लाझ्मा संकलन सुरू केलं. प्लाझ्मामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलंय. नागपूरनंतर वर्धा जिल्ह्यामध्ये प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. बातमी आहे सोलापुरातून. सोलापुरातल्या विडी कामगार महिलेला तब्बल 3,44,000 रुपयांचं बिल आलंय. नता मडूर असं या महिलेचं नाव आहे. यांना आवाजवी बिल आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. लाखोंच्या बिलानंतर महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे महावितरणच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टीनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं
आपली वेगळी पद्धत राबवत पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. परीक्षेसाठी 1340 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यापैकी 1146 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 21 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा घेणारं पुणे विद्यापीठ राज्यातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे. पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं, यामुळे कुलगुरूंना आपली गाडी सोडून पायी घरी जावं लागलं. चालू वर्षाची शिक्षण शुल्क जी आहे त्यात कपात करावी, रद्द केलेल्या परीक्षेची फी परत मिळावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला राज्य सरकारच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली. ड्युटीनंतरचं अलगीकरण कालावधी 7 दिवसांवरून 3 दिवस केल्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या ससूनमध्ये नर्सेसनं आंदोलन केलं. यावेळेला आंदोलनकर्त्या नर्सेसनी आपल्या मागण्या न्यूज 18 लोकमतकडे बोलून दाखवल्या. प्रशासन अशा पद्धतीनं आपल्यावर अन्याय करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली. दाभोलकरांच्या हत्येला 7 वर्ष पूर्ण झाली तरीही मारेकऱ्यांना पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही. इगतपुरीमध्ये आदिवासींच्या लढ्याला मोठं यश आलं. तब्बल 6 तास मुसळधार पावसात आदिवासींचं आंदोलन सुरू होतं. तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. श्रमजीवी संघटनेनं हा लढा उभारला होता. यानंतर आता 478 रेशन कार्डांचं वाटप करण्यात आलं. ठाणे पोलिसांच्या टायगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका आईचा क्रूर चेहरा समोर आला आहे. पोटच्या मुलांना चाकू गरम करून त्याचे भीषण चटके या आईने दिले. घरातल्या भांडणाचा राग आईनं मुलांवर काढला. 2 आणि 4 वर्षांच्या मुलांना आई गरम चाकूनं चटके देत होती. ही बाब बाजूच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांना बोलावलं. एका तरुणाचा 7 जणांनी मिळून खून केल्याची घटना आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा हादरलं. या घटनेमध्ये शुभम नखाते नामक 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. शुभमच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार असल्याची माहिती मिळते. पोलिसांनी त्याच्या काही सहकाऱ्याला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एक महत्त्वाची कारवाई केली आहे. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुऊन पुन्हा एकदा वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या पावणे MIDC मध्ये छापा टाकून पोलिसांनी तब्बल 263 गोणी वापरलेले मोजे जप्त केले. आता राज्यातल्या पावसाच्या काही बातम्या. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातल्या 100 गावांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. दरम्यान पर्लकोटा नदीचं पाणी भामरागड गावात शिरलंय. प्रशासनानं 50 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये हत्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय. हाताशी आलेलं पीक हत्तींनी पायदळी तुडवलंय, त्यामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झालंय. शेतकरी मारुती गावडे यांचं प्रचंड नुकसान झालंय. 25 गुंठे ऊस, 1.5 एकर भात शेती, केळीच्या बागा एवढंच नाही तर सुपारी आणि फणस या पिकांचंही नुकसान झालंय. 3 हत्तींनी या तालुक्याच्या परिसरात आणि या शेतकऱ्याच्या शेतात मोठा हैदोस घातला. पुण्यामध्ये दरवर्षी ढोल ताशा पथकांचं एकत्रित वाद्यपूजन केलं जातं. यंदा मात्र कोरोनामुळे ढोल ताशा पथकांचा आवाज बंद आहे. परंपरा म्हणून वादन न करता केवळ पूजन करण्यात आलं आणि तेही कोरोना मृतदेहांवर अथकपणे अंत्यसंस्कार करणारे अरुण जंगम आणि मुस्लिम निवासी मूलमंच या टीमच्या हजेरीमध्ये हा अनोखा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील महात्मा फुले मंडई आणि परिसरात गणेशोत्सवासाठीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. 1000 लोकांनी खरेदीसाठी गर्दी केल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. गर्दी न करण्याचं वारंवार आवाहन पुणेकरांना करण्यात आलं होतं, पण पुणेकरांनी सगळे नियमसुद्धा धाब्यावर बसवल्याचं दिसलं. केंद्र सरकारनं देशभरातील शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण गुणांची घोषणा केली आहे. यात राज्यातील 10 लाख लोकसंख्येच्या शहरांच्या स्पर्धेत चंद्रपूरनं प्रथम क्रमांक मिळवला आहे. चंद्रपूर शहर मनपाला विविध निकषांमधून 5000 गुण मिळाले आहेत. पुण्यातील PMP बस सेवा 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 25% म्हणजे केवळ 450 बसेसच रस्त्यावर धावतील. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचं काटेकोर पालन करून आणि मास्क बांधलेल्यांनाच बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर काही खास. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात आढावा. पाकिस्तानच्या कैदेतील कुलभूषण जाधव प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आहे. या प्रकरणी भारत सातत्यानं पाकिस्तानच्या संपर्कात आहे. भारतीय वकील पाकिस्तानच्या कोर्टामध्ये कुलभूषण जाधव याचा खटला लढवणार आहेत. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासल्यानंतर भारतानं आता स्वतः वकील देण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत भूषण यांना बिनशर्त माफी मागण्याची संधी दिली आहे. न्यायालयामध्ये दिलगिरी व्यक्त केल्यास मंगळवारी सुनावणी होईल असं न्यायालयानं म्हटलंय. दिलगिरी व्यक्त केली नाही तर न्यायालय शिक्षा सुनावेल. उत्तर प्रदेशात एका बसचं अपहरण करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी वेगवान हालचाली करून या बसच्या अपहरणकर्त्याला अटक केली. या अपहरणकर्त्याची पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. सोन्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव आता प्रतितोळा 52,450 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. गेले सलग 4 दिवस ही घसरण सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनी याला एक पत्र लिहिलं आहे. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मोदी यांनी त्याला एक खास वैयक्तिक पत्र लिहिलं आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करूया असं आवाहन अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं केलं आहे. लालबागमध्ये तिच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. शिल्पा शेट्टी नेहमी पर्यावरणपूर्वक अशा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत असते. अभिनेत्री काम्या पंजाबीनं ट्विटरवरून रिया चक्रवर्तीच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. मी तिला सोशल मीडियावर फॉलो करत नसून यापुढेही करणार नाही असं तिने ट्विटरवर म्हटलंय. यावेळेला तिनं सुशांतला न्याय मिळावा म्हणून हॅशटॅगसुद्धा वापरला आहे.